अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नगर परिषद चौक येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 297 जयंती साजरी करण्यात आली। यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। सर्व जामनेर शहर तालुक्यातील सर्व समाज बांधव आई साहेबांना नमन करून आई साहेबांचे अतिशय अनमोल उपकार आपण सर्व समाज बांधवांवर त्यांचा इतिहास कोणी पुसू शकत नाही। त्यांच्या इतिहासामध्ये फार महत्त्व आहे। त्यांची परंपरा आम्ही आजपर्यंत टिकवून ठेवून आहोत। आमचे छोटे मोठे कार्यकर्ते असतील किंवा समाज बांधव असतील सर्व मित्रपरिवार असतील शहरातील व तालुक्यातील सर्व ह्या पुण्यतिथीसाठी 297 पुण्यतिथी आहे। त्या पुण्यतिथीला आमच्या सर्वांना जयंती आहे। 297 जयंती असल्यामुळे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज माँसाहेब अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने सर्व जामनेरवासीय या ठिकाणी आईसाहेबांना मनापासून अभिवादन करण्यासाठी खरं तर भारताच्या इतिहासामध्ये महापुरुषांसोबत असंख्य अशा महिला देखील होऊन गेल्या की त्यांनी या देशावर राज्य केलं आणि येणाऱ्या पिढीसमोर खूप मोठा चांगला आदर्श अहिल्याबाई होळकर या एकव्या वर्षात लढवय्या राणी होत्या। लढवय्या एक देशवासी सैनिक होत्या की त्यांनी त्या काळामध्ये पेशव्यांना लढताना ती जरी स्त्री असली तरी मी उत्तम प्रकारे भाला घेऊन सण लढाई करू शकते याचा उत्तम आदर्श जर कोणी असेल तर त्या अहिल्याबाई होळकर। त्या काळामध्ये महिलांना शिक्षण काय लढाई काय आणि राज्य काय या सर्व गोष्टी गौण होत्या परंतु अशाही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीला झुगारून अहिल्याबाई होळकर यांनी मात्र पेशव्यांना ललकारलं होतं आणि या महाराष्ट्रावर आणि या देशावर इतिहासाचा एक सुवर्ण मध्यांक त्यांनी त्यांच्या माध्यमातून लिहिला होता। अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्ताने मी सर्व जामनेरवासीय राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।